हेलो फ्रेंड्स, मी सोनाली। आज आपण 28 साइज 3 पीसेस प्रिन्सेस कट पेपर कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मी इथे हा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे। आज आपण ब्लाउजचे माप घेऊन 3 पीसेस प्रिन्सेस कट पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे हा ब्लाउज घेतलेला आहे। शोल्डर पासून ब्लाउजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। आपली तयार उंची 12.5 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच आपण पूर्ण 13.5 इंच उंची घेणार आहोत। या ठिकाणी आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.25 इंच आणि आपले पूर्ण शोल्डर आहे 5.25 इंच। या ठिकाणी आर्म होल घ्यायचा आहे 5.5 इंच। लाईन ओढून घ्यायची आहे। आता आपण ब्लाउजचा पाठीमागचा गळा मोजून घेणार आहोत। शोल्डर पासून गळा मोजून घ्यायचा आहे। आपला या ठिकाणी गळा 7.5 इंच आहे। आपण यामध्ये 1/2 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे पूर्ण गळा आपण 8 इंच घेणार आहोत। शिवून आपला हा गळा 7.5 इंच तयार होणार आहेत। आता आपण चेस्टचे माप घेणार आहोत। 28 चेस्ट आहे, तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो। कमर 24 आहे, कमरेचा चौथा भाग आपण 6 इंच घेणार आहोत। या ठिकाणी 7 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायची आहे। या ठिकाणी 6 इंचावर एक मार्किंग करायची आहे। 1 इंच आपण टकसाठी घेणार आहोत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। लाईन ओढून घ्यायची आहे। या ठिकाणी 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि फ्रंट साईडला 1 इंचावर मार्किंग करायची आहे। 1.5 इंचावर ही मागच्या बाजूची गोलाई असणार आहे आणि पुढच्या बाजूची गोलाई ही 1 इंचावर दिलेली आहे। आपण आता आपण पेपर कट करून घेणार आहोत। या ठिकाणी मागच्या बाजूचीच गोलाई कट करायची आहे। या ठिकाणी गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आपण राऊंड शेप देणार आहोत। या ठिकाणी दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे। मागच्या बाजूचा गळा कट करून घ्यायचा आहे। आता आपण टकसाठी शोल्डरचे सेंटर घेणार आहोत। तर या ठिकाणी पूर्ण शोल्डर 3 इंच आहे, शोल्डरचं सेंटर 1.5 इंच येतं। आपण ज्या ठिकाणी मार्किंग केलं आहे त्या ठिकाणी असा टेप घेऊन टक्सला मार्किंग करून घ्यायची आहे। येथून 4 इंच येतं टक्स पॉईंट। टक्सची उंची 4 किंवा 4.5 इंच घ्यायची आहे। या ठिकाणी 1/2 इंच घ्यायचा आहे दोन्ही साईडनी। या ठिकाणी अशा या तिरप्या रेषा देऊन घ्यायच्या आहे। हा आपला पाठीमागचा टक्स तयार झालेला आहे। आता आपण पुढच्या पार्टची कटिंग करणार आहोत। या ठिकाणी गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। आता आपण ब्लाऊजचा फ्रंट साईडचा गळा मोजून घेणार आहोत। तयार गळा आहे इथे 5 इंच, त्यामध्ये आपण 1/2 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे आपण पूर्ण गळा 5.5 इंच घेणार आहोत। एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आर्म होलला लाईन देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी 1 इंच घ्यायचा आहे। पुढच्या बाजूला आपण 1 इंचाची गोलाई देणार आहोत।
गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण क्रॉस पट्टी तयार करणार आहोत, त्यासाठी 3.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे, या साईडने 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे। क्रॉस पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण आता शोल्डरचं सेंटर घेणार आहोत। प्रिन्सेस कटचा आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे, त्यासाठी आपण हे सेंटर घेत आहोत। 1.5 इंचावर आलेलं आहे हे सेंटर। आता त्या सेंटरपाशी हा टेप ठेवून आपल्याला टक्ससाठी पॉइंट देऊन घ्यायचा आहे। इथून 4 इंच येतो हा पॉइंट, 2.5 इंच उंची असणार आहे टकची। टक्स तयार करून घ्यायचा आहे। आपण दोन्ही साईडने 1/2 इंच घेणार आहोत। या ठिकाणी हा टक्स तयार झालेला आहे। हा प्रिन्सेस कट खूप सोपा आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे हा प्रिन्सेस कट, खूप छान येतो। टक्सपासून आर्म होलकडे शेप देऊन घ्यायचा आहे, राऊंड शेप असतो हा। या ठिकाणी आपली पुढची बाजू आता पूर्णपणे तयार झालेली आहे। आपण आता क्रॉस पट्टी कट करून घेऊया। आर्म होलची बाजू कट करून घ्यायची आहे। या ठिकाणी हा 3 पीसेस प्रिन्सेस कट तयार झालेला आहे। आता आपण स्लीव्हची कटिंग करणार आहोत, त्यासाठी हा पेपर असा फोल्ड करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपली स्लीव्ह तयार 3 इंच आहे। स्लीव्हची गोलाई 4.5 इंच आहे। या ठिकाणी 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि 1 इंच आपण यामध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे पूर्ण 4 इंच उंची घ्यायची आहे। स्लीव्हची रुंदी 7.5 इंच असणार आहे। या ठिकाणी आपली स्लीव्हची गोलाई 4.5 इंचावर होती आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत। अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता या ठिकाणी डाऊन घेणार आहोत आपण 2.5 इंच, या ठिकाणी 1 इंच घेणार आहोत। स्लीव्हचा शेप देऊन घ्यायचा आहे। हा आपला पुढच्या बाजूचा शेप आहे। स्लीव्ह कट करून घ्यायची आहे। आता आपण पुढच्या बाजूचा शेप कट करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली स्लीव्हची कटिंग झालेली आहे। या ठिकाणी आपली सर्व कटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।